नमस्कार मित्रांनो, जून महिना पूर्ण उलटून गेला आहे. अजूनही महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्रातील काही भाग असे आहेत की त्या भागांमध्ये पेरणी देखील झालेली नाही. ज्या भागात अजूनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही किंवा पेरण्या झालेल्या नाही अशा शेतकरी मित्रांनी अवश्य कमेंट करा आणि आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये लिहा. मागील 3-4 दिवसापासून मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने राज्यात पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी झाला होता. आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे, काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये 6 जुलै, 7 जुलै आणि 8 जुलै या 3 दिवसाचा हवामानाचा आढावा घेणार आहोत. कोणत्या तारखेला राज्यात कसे वातावरण राहील, जो काही कमी दाब आहे हा कोणत्या तारखेला कोणत्या भागाकडे सरकणार आहे, कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील, कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर या तारखांना कमी राहू शकतो, प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे. आपल्या जिल्ह्यात नेमका कोणत्या तारखेला पाऊस असेल याविषयी डिटेल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. सद्यस्थितीला मागील 24 तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि विदर्भातील गडचिरोली या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळाला. बऱ्याच भागांमध्ये जोर आहे तो पावसाचा या परिसरामध्ये जास्त बघायला मिळाला. सद्यस्थितीतील मित्रांनो, मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूरपासून रोहतक, लखनौ, बालिया, पूर्णिया ते मणिपूरपर्यंत सक्रिय बघायला मिळत आहे. यातच पाकिस्तानपासून बांगलादेशापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होताना बघायला मिळत आहे. गुजरात आणि परिसरावर देखील चक्रकार वारी स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. गुजरात ते केरळ किनाऱ्यालगत लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, या परिसरावर ढग जमा होताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, मागील 24 तासांमध्ये 48 तासांमध्ये कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम होता. घाट माथ्याच्या ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळाला. 6 जुलैचा अंदाज बघितला तर 6 जुलैला आपण स्क्रीनवर बघू शकता, मुंबई पालघर म्हणजे कोकण विभागालगतचा जो काही परिसर आहे, कोकण पट्टा वगळता नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये 6 जुलैला देखील वारे बघायला मिळतील. वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 30 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. पावसाचे वातावरण राहील, हलक्या पावसाचे वातावरण राहील, काही भागामध्ये ढगाळ स्थिती राहील, परंतु पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल. हलक्या पावसाची शक्यता 6 जुलैला या परिसरामध्ये असणार आहे. 7 जुलैला अंदाजात बदल होणार आहे, पुढे आपण बघणारच आहोत. 8 जुलैला काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळणार आहे, पुढे आपण बघणारच आहोत. दुपारनंतर 6 जुलैला उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, जळगाव आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. धुळे, शिरपूर, बुऱ्हाणपूर, इकडं नंदुरबार, साक्री वगैरे हलका मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस. अमरावतीचा उत्तरी परिसर अकोट, अचलपूर या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. वरुड, सौसर वगैरे नागपूरच्या उत्तरी भागामध्ये देखील पावसाचा जोर. एकंदरीत मित्रांनो, 6 जुलैला या उत्तरी पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. इतरत्र जो भाग आहे अमरावती भागाचा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, दक्षिण भाग या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये देखील सर्वत्र पावसाची शक्यता नाही, परंतु एकदम कडेचा जो काही बाउंड्री लगतचा उत्तरी परिसर आहे या परिसरामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार हलका पाऊस असा सर्वदूर असा बघायला मिळू शकतो. मराठवाड्यात मित्रांनो, 6 जुलैला दुपारनंतर नांदेडच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. ठिकठिकाणी भाग बदलत हा पाऊस बघायला मिळेल. धाराशिव, लातूरमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. पावसाचा जोर अहिल्यानगरमध्ये देखील कमी राहण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पूर्वी भागामध्ये देखील 6 जुलैला कमी राहण्याची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये जो काही किनारपट्टीलगतचा भाग आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. इतरत्र वारे बघायला मिळतील. वाऱ्यामुळे जे काही वातावरण आहे पावसाचे बऱ्याच ठिकाणी, परंतु वाऱ्यामुळे हा जो पाऊस आहे हा ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो. या दरम्यान रात्री मध्यरात्री 6 तारखेला नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर राहील. ठिकठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये किंवा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 7 तारखेला सकाळपासून राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती राहील. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण राहील. बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी आपल्याला 7 तारखेला सकाळपासूनच राज्यामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळेल. कोकणामध्ये पावसाचा जोर कायम राहील. घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. दुपारनंतर मित्रांनो, 7 जुलैला
अहिल्यानगर तसेच मराठवाड्यात पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये इकडं बीडलगतचा जो काही परिसर आहे, कडा पाथर्डी इकडं बीडचा आसपास चौसाला मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये देखील बीड, लातूर, नांदेड विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो 7 जुलैला. या व्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. परंतु हा जो पट्टा आहे पुणे, सातारा, सांगलीचा मुख्यत्वे करून पूर्व परिसर या पट्ट्यामध्ये वारे बघायला मिळतील. ताशी 20 ते 30 किलोमीटर वारे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. कमी ठिकाणी पाऊस वाऱ्यामुळे आपल्याला बघायला मिळेल. अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस तर 7 जुलैला दुपारनंतर रात्री मध्यरात्री अमरावती विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता. अमरावती, बुलढाणा, शेगाव, अकोला, इकडे चिखली, कारंजा वगैरे हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 7 जुलैला संध्याकाळी रात्री मध्यरात्री बघायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव वगैरे या भागांमध्ये देखील पाऊस वाढेल. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली वगैरे या परिसरामध्ये देखील रात्री मध्यरात्री पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हेच वातावरण मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत, पहाटेपर्यंत पूर्वेकडे सरकत जाईल. त्यामुळे अमरावती विभागातील इतर भागांमध्ये देखील हळू पाऊस वाढत जाईल. पहाटेपर्यंत नागपूर विभाग तसेच वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये जोरदार, तसेच नांदेड वगैरे या परिसरामध्ये जोरदार, तर काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर ज्या त्या तारखेला आपण अपडेट देणारच आहोत, कारण जो काही कमी दाब आहे किंवा वाऱ्याचा वेग किंवा देशा जरी बदलली तरी ठिकाणी वेळ दोन्ही बदलतं, किंवा कमी दाब सरकला तरी हे वातावरण इकडे तिकडे सरकेल. ज्या त्या तारखेला आपण अपडेट देऊच. 8 जुलैला सकाळपासूनच अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. दुपारपर्यंत वातावरणाचा जोर किंवा पावसाचा जोर कमी होईल. राज्यात बहुतांश भागामध्ये 8 जुलैला हलक्या पावसाचे वातावरण राहील. बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे. या दरम्यान मित्रांनो, वाऱ्याचा वेग देखील बहुतांश भागामध्ये कमी होणार आहे. नाशिकचा पूर्व परिसर तसेच पुणे, सातारा, सांगली या पट्ट्यामध्ये जो काही जोरदार वारे वाहत होते, हे वारे देखील 8 जुलैला कमी होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज 8 जुलैला आहे. नाशिकच्या पूर्व भागामध्ये देखील हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे 8 जुलैला. मराठवाड्यात लातूर, नांदेड, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड सर्वच भागांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल. हलका पाऊस सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण 8 जुलैला बनताना बघायला मिळत आहे. नागपूर विभागामध्ये देखील भाग बदलत मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. परंतु सर्वाधिक पावसाचा जोर मराठवाडा तसेच आसपासचा परिसर. अमरावती विभागामध्ये रात्री मध्यरात्री या दरम्यान पाऊस वाढेल. तसेच पुणे विभागामध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे. सर्वाधिक पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये बघायला मिळू शकतो. या दरम्यान ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.